मनोज जरांगेंना यश मिळाल्यामुळे जरांगेंच्या जीवनावरती बनत असलेल्या संघर्ष योद्धा या चित्रपटाच्या शूटिंग सेटवरती कलाकारांनी जल्लोष साजरा केला. संघर्ष योद्धा या चित्रपटाच्या टीम सोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन बडे. संपूर्ण राज्यभरामध्ये जल्लोष साजरा केला जातोय कारण भगव्या वादळाच्या आंदोलनाला मोर्चाला यश प्राप्त झालेलं आहे. हेच अंतर्वली सरटीमध्ये सुद्धा हेच वातावरण हेच माहोल पाहायला मिळतंय. मात्र एक जागा वेगळी आहे ती म्हणजे अंतर्वली सरटीतील एक सेटअप आहे जो सेट आहे चित्रपटाचा त्या ठिकाणी सुद्धा जल्लोष साजरा केला जातोय. माझ्या मागं अंतर्वली सरटीतील संघर्षोद्धा मनोज जरांगे पाटील हा जो काही चित्रपट बनतोय त्या चित्रपटाची टीम आहे यामध्ये आपण पाहताय. मनोज जरांगेंची भूमिका साकारलेली रोहन पाटील आपल्यासोबत आहे, डायरेक्टर आहेत, निर्माते आहेत आणि सर्व त्यांची टीम आहे, कलाकार आहेत. आपण त्यांची संवाद साधूया. पाटील काय सांगाल तुमच्या लढ्याला यश मिळालंय? नमस्कार, मी अभिनेता रोहन पाटील. मी माननीय जरांगे पाटील साहेबांचं प्रथमता आणि राज्यातल्या सगळ्या मराठा समाजाचं अभिनंदन करतो कारण गेले 70 वर्षापासून जी प्रत्येकाचं स्वप्न होतं ते आज पूर्ण झाले आणि जरांगे पाटील साहेबांच्या आयुष्यावर आम्ही सिनेमा करतोय त्याच्यामध्ये जरांगे पाटलांची भूमिका मी करतोय. खूप छान वाटतंय आणि एक वेगळी एनर्जी येते आणि आज मला राज्यभरातून एवढे फोन आलेत की तुम्ही जिंकले तुमचं जसं जरांगे पाटील जिंकले तसं तुमचा सिनेमा पण जिंकणार आहे. एवढा मोठा व्यक्ती आणि त्या व्यक्तीच्या जीवनावर एक छान चित्रपट येतोय आणि त्याचा मी भाग आहे तर मी खरंच स्वतःला एक नशीबवान समजतो की आणि आज मुळात आज आनंदाची गोष्ट आहे की आज एक आरक्षण भेटलेलं आहे त्याच्यामुळे थोडा अजून आनंद झालेला आहे की बो चला ठीक आहे त्यांच्या कार्याला यश आला. आणि मला एक ना एक गोष्ट महत्त्वाची वाटते ना की आजच्या काळात कोणी असा एक तर व्यक्ती नाही आहे की जो एवढं कष्ट करेल एवढं उपास तपास करेल एवढ्या लाखो लोकांसाठी लाखो मराठ्यांसाठी. हा एकमेव व्यक्ती असा आहे की जो एवढ्या लाखो व्यक्तींच्यासाठी आपल्या जीवाचं रान करायला तयार आहे. खरंच आज एवढा आनंद होतोय कारण मी सकाळपासून विचार करतोय की काय बोललं पाहिजे काय नाही बोललं पाहिजे, खूप अभ्यास करतो ह्या गोष्टीवरती. कारण मी एकच विचार करतोय की एखाद्या माणसाने जर इतिहास केला तर तो माणूस जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत ठीक आहे, पण तो माणूस नसल्यानंतर त्या गोष्टीला इतिहास बोललं जातं म्हणजे एखाद्या चांगल्या गोष्टीला. परंतु हा इतिहास असा घडलाय की ह्या माणसाचा इतिहास हजारो वर्ष अजरामर इतिहास राहणार आहे. हा एक इतिहास आहे आणि असा इतिहास घडणं शक्य नाही परत. कारण काय की पृथ्वीवरती जे अशी मी तर म्हणून की जरांगे पाटील हे माणूस नाहीत ते देव आहेत. कारण असे देव माणसं पृथ्वीवरती जे आहेत ते 50 वर्ष 100 वर्ष 150 वर्षानंतर जन्माला येत नाहीत तर ते 500 वर्ष 1000 वर्षानंतर जन्माला येतात आणि ते आपल्या पृथ्वीवरती जन्माला आलेत आणि त्यांचा चित्रपट मी करतो त्याचं दिग्दर्शन मी करतोय माझं खरंच हे भाग्य आहे असं मी समजतो. आणि जसं मनोज जरांगे पाटलांना सर्वांनी सपोर्ट केला तसंच त्यांच्या चित्रपटाला नक्की सर्वजण सपोर्ट करतील आणि हा चित्रपट पण सगळे रेकॉर्ड तोडेल अशी अपेक्षा करतो. ज्या संबंधात हा चित्रपट बनवला जातोय त्याचा सुवर्णयोग आणि चित्रपटाचा सुवर्णयोग जुळून आलाय त्यामुळे हा आनंदोत्सव साजरा केला जातोय. सचिन बडे, लोकशाही मराठी, अंतर्वली सराटी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.